पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा सुरूच आहे. त्यामध्ये बुधवारी नव्याने एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली असून कामुख येथील एका गर्भवती महिलेचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला ही 20 एप्रिल पासून मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे ऍडमिट असून या महिलेला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे नव्याने सापडलेल्या या रुग्णामुळे महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची संख्या ही 40 पोहोचली आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून महापालिका हद्दीतील 14 जणांची सुटका देखील झाली आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घरातच राहणे तितकेच आवश्यक आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.